नमस्कार, मी रुचिता। स्पीड न्यूज लाईट 24 मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सर्वांगीण विकासाने परिपूर्ण कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन येत्या वर्षभरात कोल्हापूरची विकास कामे मार्गी लावण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले। छत्रपती शाहू मिल येथे आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता समारंभ कृतज्ञता पर्व 2023 चे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सर्वांगीण विकासाने परिपूर्ण कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन येत्या वर्षभरात कोल्हापूरची विकास कामे मार्गी लावण्यात येतील असं प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं। छत्रपती शाहू मिल इथं आयोजित लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता समारंभ कृतज्ञता पर्व 2023 चे उद्घाटन पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते। या ठिकाणी आयोजित आंबा महोत्सवाचं उद्घाटन श्रीमंत महाराज छत्रपती यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं, तर शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध प्रदर्शनांना उपस्थित सर्व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली। पालकमंत्री दीपक केसरकर यावेळी बोलताना म्हणाले, समाज सुधारणेचा महामेरू म्हणून ओळख असणाऱ्या शाहू महाराजांनी समाज सुधारणेसाठी मोलाचे काम केले आहे। कोल्हापूर संस्थानात स्त्री सबलीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्या धोरणांची त्यांनी अंमलबजावणी केली। विविध व्यापारपेठा निर्माण करून उद्योगनगरी म्हणून कोल्हापूरची ओळख ही शाहू महाराजांमुळेच सर्वदूर पोहोचली आहे। शाहू महाराजांनी केलेले कार्य समाजाला दिशादर्शक असून त्यांनी निर्माण केलेल्या शाहू मिलसह कोटीतीर्थ तलाव परिसरातील विकासाची कामे लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन करत शाहू मिल इथं उभारण्यात येणाऱ्या शाहू स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी अपेक्षा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अध्यक्षस्थानी बोलताना व्यक्त केली आहे। आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त आज कोल्हापुरातील तमाम जनता सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध झाली। आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त आज कोल्हापुरातील तमाम जनता सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध झाली। 100 सेकंद स्तब्ध राहत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या लोकराजाला मानवंदना दिली। राजर्षी शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। आज सकाळी 10 वाजता 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं। जिथे असेल त्या जागेवर 100 सेकंद स्तब्धता पाहून लोकराजाला अभिवादन करण्यात आलं। शहरातील सर्व सिग्नल्स आणि चौकाचौकामध्ये 10 वाजता सर्व वाहने आणि कोल्हापूरकर शाहूप्रेमी जागेवर थांबले। विविध कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, शाळा महाविद्यालयात देखील हा उपक्रम राबवण्यात आला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देखील आलेल्या शेकडो भाविकांनी राजर्षी शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्धता पाळत मानवंदना दिली। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी 10 वाजता ताराबाई पार्क इथल्या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात 100 सेकंद स्तब्ध राहून मानवंदना करण्यात आली। आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी 10 वाजता ताराबाई पार्क इथल्या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात 100 सेकंद स्तब्ध राहून मानवंदना देण्यात आली आहे। ताराबाई पार्क इथल्या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात चेअरमन विश्वास पाटील आणि संचालकांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून 100 सेकंद उभे राहत लोकराजाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या योगदानामुळे आज सहकारी तत्वावर चालणाऱ्या विविध संस्था, उद्योग व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्हा हरित क्रांतीत आणि श्वेत क्रांतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे। कोल्हापूर जिल्ह्याने सहकार, उद्योग, कृषी क्षेत्रात जी प्रगती केली आहे तिचा पाया शाहू महाराजांच्या काळात कृषी औद्योगिक सहकार धोरणांनी रचला गेला, त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली। यावेळी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगुले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, बयाजी शेळके, अमरीशसिंह घाटगे,
कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी मॅनेजर अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डीके पाटील, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ यूवी मोगले, संकलन व्यवस्थापक एसवी तुरंबेकर, संघाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागलमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केलं. ऐतिहासिक गैबी चौकात 100 सेकंदाच्या स्तब्धतेने नागरिकांसह मुश्रीफांनी आदरांजली वाहिली. राजर्षी शाहू महाराजांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त आज 100 सेकंद स्तब्ध उभं राहून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. कागलमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आमदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केलं. ऐतिहासिक गैबी चौकामध्ये 100 सेकंदाच्या स्तब्धतेने नागरिकांसह मुश्रीफांनी आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी मानवतावादातून समतेचा विचार देशासह जगाला दिला, त्यामुळेच जगातील एक क्रांतिकारी राजा असा लौकिक त्यांना मिळाला. मोठ्या दूरदृष्टीतूनच त्यांनी महिलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. कला, क्रीडा आणि शिक्षण अशा सर्व क्षेत्रांना त्यांनी मोठं पाठबळ दिलं. वंचित, उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या दलित समाजाचाही त्यांनी उद्धार केला. अशा शब्दात आमदार मुश्रीफ यांनी सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली वाहिली. यावेळी कागल शहरातील शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ऐतिहासिक शाहू मिल इथं आंब्याची जत्रा भरवण्यात आली असून यंदा कोल्हापूरकरांना विविध प्रकारचे आंबे चाखायला मिळणार आहेत. 14 मे पर्यंत या यात्रेचे आयोजन करण्यात आले. आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ऐतिहासिक शाहू मिल इथं आंब्यांची जत्रा भरवण्यात आली आहे. यंदा कोल्हापूरकरांना विविध प्रकारचे आंबे चाखायला मिळणार आहेत. 14 मे पर्यंत या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूरसह कोकण, सोलापूर या ठिकाणाहून आलेले विविध 52 प्रकारचे आंबे यंदा कोल्हापूरकरांना चाखायला मिळणार आहेत. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाहू मिल या ठिकाणी जत्रा आंब्यांची उपक्रम राबवण्यात येत असून देशभरातील विविध प्रकारचे आंबे या ठिकाणी दाखल झाले आहेत. कोल्हापूरकरांकडून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जत्रा आंब्याची उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय अशी प्रतिक्रिया राज्य कृषी पणन मंडळाचे कोल्हापूरकरांकडून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जत्रा आंब्याची उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय अशी प्रतिक्रिया राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ सुभाष गुल्हे यांनी स्पीड न्यूज लाईव्ह 24 शी बोलताना व्यक्त केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी ही शाहू मिल उभारली आणि एक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि उद्योगाला चालना दिली तो विचारात घेऊन आपण आज या ठिकाणी शाहू मिलमध्ये ह्या आंबा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आणि या आंबा महोत्सवामध्ये मागील वर्षी जे कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला तो विचारात घेऊन आपण यावर्षीसुद्धा या आंबा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. जत्रा आंब्याची 2023 यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि कोल्हापूरकरांना खरं तर आंब्याची माहिती व्हावी, आंब्याच्या किती जाती आहेत, त्या कुठं तयार होतात, त्या दिसतात कशा, ही सगळी इत्यंभूत माहिती कोल्हापूरकरांना मिळावी म्हणून आपण या ठिकाणी एक वेगळं थीम पुढं आणली आणि त्यातून आपण आंब्यांचं एक प्रदर्शन इथं आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या 52 जाती आपण ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते कोल्हापूरकरांना माहिती होतील की इतक्या जाती आपल्या राज्यामध्ये उत्पादित केल्या जातात आणि त्या दिसतात कशा. नाहीतर बऱ्याचदा यामध्ये ग्राहकांना माहिती नसल्यामुळे याच्यात आता हापूस आंब्याचंच उदाहरण आपण जर घेतलं तर हापूस आंब्यामध्ये कर्नाटकचा हापूस आंबासुद्धा विकला जातो, त्यामध्ये तो रत्नागिरी किंवा देवगड हापूस म्हणून विकला जातो आणि यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते. तर या फसवणुकीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, त्यासाठी म्हणून QR कोडसारखं तंत्रज्ञान आज आंबा उत्पादक शेतकरी वापरत आहेत. आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलं एका शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर केलेला आहे. त्या QR कोडचा वापर केल्यामुळे काय होत आहे की त्या QR कोड स्कॅन केल्यानंतर त्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याची संपूर्ण कुंडलीच थोडक्यात ग्राहकाला माहीत होते, म्हणजे त्या आंबा कुठं उत्पादित झालेला आहे, गुगल मॅपिंगद्वारे त्या गार्डनची जागा कुठे आहे, ते किती तारखेला आंबा तोडलेला आहे, पॅकिंग कसं केलेलं आहे आणि त्यामध्ये तो नैसर्गिकरित्या कसं पिकवतात
ही सगळी माहिती या क्यू आर कोडच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे क्यू आर कोड सारखं तंत्रज्ञान हा शेतकरी वापरतोय हे एक या ठिकाणी ग्राहकांना पाहायला मिळेल आणि त्यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबायला नक्कीच यातून मदत होत आहे। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला होता, पण या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत त्यांनी राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत साखर वाटत जल्लोष केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी निवृत्तीचा निर्णय घेतला होता, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत त्यांनी राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा केली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटत जल्लोष केला। यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की खासदार शरद पवार साहेब यांनी राजीनामा मागे घेतला हा आनंद आमच्यासाठी शब्दात सांगण्यासारखा नाही। पवार साहेबांमुळेच प्रत्येक कार्यकर्त्याला सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करण्याची ऊर्जा नेहमीच मिळत असते, ती आता पुढेही अशीच मिळत राहणार आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, समीर कुपवाडे, अनिता पांगम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खरोखर आनंदाचा दिवस आहे की पवार साहेबांनी आपला निर्णय जो मागे घेतलेला आहे आम्हाला एवढं आनंद झालाय की आम्ही तो सांगू शकत नाही। म्हणून आज आम्ही स्वतःहून साखर वाटली, लोकांचा प्रतिसाद भी चांगला आहे, लोकांच्यात भी चांगला आहे की पवार साहेबांशिवाय राष्ट्रवादी नाही असा जो संदेश आहे तो संदेश खरा ठरला आणि पवार साहेब थांबले त्यामुळे आमच्यात ऊर्जा फार मोठी निर्माण झाली आणि ती ऊर्जा आमच्या सोबत घेऊन आम्ही फार चांगलं काम करू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्यानंतर पक्षाला सांभाळणारा दुसरा नेता नाही। बारसू प्रकल्पाच्या आडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणाच्या विकासाला अडथळा ठरत आहेत, त्यांनी असं न करता विकासाला चालना द्यावी अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्यानंतर पक्षाला सांभाळणारा दुसरा नेता नाही। बारसू प्रकल्पाच्या आडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणाच्या विकासाला अडथळा ठरत आहेत, त्यांनी असं न करता विकासाला चालना द्यावी अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय शरद पवार जी देशाचे नेते आहेत, महाराष्ट्राचे तर ते लोकप्रिय नेते आहेतच आहेत, परंतु त्यांनी वयोमानामुळं किंवा त्यांच्या तब्येतीमुळं त्यांनी आपल्या पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पण नंतर सर्वांनीच त्यांच्या पक्षाअंतर्गत लोकांनी आग्रह केल्यामुळं त्यांनी पुन्हा तो पदभार सांभाळलेला आहे। त्यांचा तो अंतर्गत विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देशाला सांभाळणारा दुसरा कुठलाही नेता दिसत नाही आहे, त्यामुळं माननीय शरद पवारांनी पुन्हा ती जबाबदारी स्वीकारलेली आहे। बारसू प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत आहेत, वाढता विरोध होतो, एकंदरीत काय सांगाल याबद्दल? बारसू प्रकल्प जो आहे तो माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाटतं की त्या प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या संबंधातला निर्णय झाला होता, परंतु आता ते महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे त्याला ते विरोध करत आहे। एकतर कोकणाचा विकास करायचा असेल तर असे उद्योग आले पाहिजेत, त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे। प्रत्येक गोष्टीला असा विरोध झाला की त्या भागाचा विकास होत नाही आहे आणि त्यामुळं कोकणाच्या विकासासाठी तो जो रिफायनरीचा प्रोजेक्ट आहे तो झाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध करू नये अशी त्यांना आमची नम्र सूचना आहे। राजश्री शाहू समाधीस्थळी आठवले यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्राध्यापक शहाजी कांबळे, मंगलराव माळगे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रूपाताई वायदंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली होती।
या घोषणेनंतर राज्यभरात इतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या घडामोडींवर विधान केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली होती. या घोषणेनंतर राज्यभरातील इतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी करत राष्ट्रवादीच्या सुरू असलेल्या घडामोडींवर विधान केलंय. की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे, त्याचे कलाकारही अंतर्गत आहे, त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. मी असं कुठे म्हणतो असं काही म्हणणार नाही. मी काय सांगितलं आपल्याला, जेव्हा याचा शेवट होईल, या चित्रपटाचा जेव्हा शेवट होईल, अंतिम काय होत आहे याच्या आधारावर मग त्याची प्रतिक्रिया देता येईल. कोकणातील वादग्रस्त बारसू प्रकल्पासाठी उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा पत्र दिलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा स्वतः पत्र देऊन स्वतः विरोध करण्याचा प्रयत्न होत आहे. बारसूच्या विकासाला उद्धव ठाकरे अडथळा निर्माण करत असल्याची टीका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. कोकणातील वादग्रस्त बार्शी प्रकल्पासाठी उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा पत्र दिलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा स्वतः पत्र देऊन स्वतः विरोध करण्याचा प्रयत्न होत आहे. बार्शीच्या विकासाला उद्धव ठाकरे अडथळा निर्माण करत असल्याची टीका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत शरद पवारांनी आत्मचरित्रामध्ये व्यवस्थित लिहिलंय, त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणं गरजेचं नाही, असंही केसरकर यावेळी म्हणाले. आंदोलकांची आणि त्यांच्या मागण्या जर सांगितल्या ते केवळ विरोधासाठी विरोध केला जाणार नाही. ज्या योग्य मागण्या आहेत त्या मागण्या केल्या जातील. मुलाला रोजगार मिळाला पाहिजे, कोकणची प्रगती झाली पाहिजे आणि त्यांनी स्वतः ते सुचवलेलं होतं. आणि स्वतः पत्र दिल्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं म्हणतोय की आपणच मागण्या करायची आहे, त्याला विरोध करायचा आहे पहिल्यांदाच. आणि म्हणून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आदरणीय पवारसाहेबांनी आपलं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि ज्यावेळेला पवारसाहेब ते लिहितात त्यावेळेला मी त्याच्यावर अधिक काय बोललं पाहिजे असं बिलकुल नाही. आपण ते आत्मचरित्र वाचा आणि मग तुम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती होईल. आणि म्हणून दोन भाग असतात, एक पक्षप्रमुख म्हणून काम करणं आणि दुसरं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम करणं. तर जे काय पवारसाहेबांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे त्यांनी ते पद स्वीकारायला नको होतं. स्वीकारलं असतं तर त्याला न्याय द्यायला पाहिजे होता, पण तो न्याय आज सुद्धा देऊ शकतात. त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी जी भावना लिहिलेली आहे की मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, पर्यावरणात हानी न होता, प्रकल्प उभा राहिला पाहिजे, असं कसं पूर्ण होईल हे त्यांनी बघितलं पाहिजे. कारण मुख्यमंत्री या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी ते पत्र लिहिलेलं होतं आणि त्याच्यामुळे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांना करावी लागेल. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे अंतर 28 किलोमीटरने वाढणार आहे. यासाठी दुसऱ्या बाजूने नवा सर्वे केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सर्व व्यवस्थापक नरेश लालवानी यांनी दिली. लालवानी यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे अंतर 28 किलोमीटरने वाढणार आहे. यासाठी दुसऱ्या बाजूने नवा सर्वे केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सर्व व्यवस्थापक नरेश लालवानी यांनी दिली आहे. लालवानी यांच्यासह रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे स्थानकाच्या पाहणीदरम्यान त्यांनी बुकिंग कार्यालय, आरक्षण कार्यालय, एक स्थानक, एक उत्पादन स्टॉल, प्रतीक्षागृह आणि प्लॅटफॉर्मची पाहणी केली. यावेळी स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या नळांची देखील त्यांनी पाहणी केली आहे. या पाहणीनंतर लालवानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. यावेळी बोलताना लालवानी यांनी कोल्हापूर वैभववाडी नव्या रेल्वे मार्गादरम्यान घाटामध्ये एका बाजूला उंचवटा आणि एका बाजूला उतार आहे, त्यामुळे या मार्गावरील वक्रावर ग्रेडियंटचे तीव्र बदल टाळण्यासाठी नव्याने सर्व्हे केला जाणार असून त्याची निविदा लवकरच काढली जाईल आणि त्यानंतर काम देखील सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. त्याचबरोबर अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार असून 4 प्लॅटफॉर्म प्रवासी उड्डाणपुलाद्वारे जोडले जाणार आहेत. पुणे मिरज मार्गाचे दुहेरीकरण सध्या सुरू आहे.
पुढील वर्षी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर आणखी नव्या गाड्या वाढतील. कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसचे कोच बदलण्यात येतील असंही यावेळी लालवानी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या भेटीवेळी पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातलाय. सांगली जिल्ह्यातील जत मधील विजापूर गुहागर महामार्गावर अमृतवाडी फाट्याजवळ कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय. देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या कुटुंबियावर काळाने घाला घातलाय. सांगली जिल्ह्यातील जत मधील विजापूर गोहागर मार्गावर अमृतवाडी फाट्याजवळ कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालाय तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय. गाणगापूरला दत्तदेवाचं दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जत येथील चालक दत्ता हरिबा चव्हाण, नामदेव पुनाप्पा सावंत, पद्मिनी नामदेव सावंत, श्लोक आकाशदीप सावंत आणि मयुरी आकाशदीप सावंत अशी मृत झाल्यांची नावे आहेत. हे चौघेजण एकाच कुटुंबातील असून आजी आजोबा सून आणि नातू असे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत हा 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय. सावंत कुटुंबीय हे गाणगापूरहून दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असताना अमृतवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला कारने जोराची धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर झालाय. अपघातात वरद सावंत हा 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्या सांगली येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनास्थळी बग्यांची मोठी गर्दी देखील झाली होती. विनासकोना चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल चालू असताना आज दुपारी 12:30 दरम्यान ट्विंग व्हॅनला दुचाकीचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणातून व्हॅन चालकाने दुचाकीस्वारामध्ये भर रस्त्यात वादावादी सुरू झाली. विशेष म्हणजे वाहतूक शाखेतील कोणताही कर्मचारी यावेळी व्हॅन आणि सिग्नलवरही उपस्थित नव्हता. नियम शिकवणाऱ्यांनीच जर नियम तोडले तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा सवाल आता कोल्हापूरकर विचारत आहेत. व्हीनस कॉर्नर चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल चालू असताना आज दुपारी 12:30 दरम्यान डुईंग व्हॅनला दुचाकीचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणातून व्हॅन चालक आणि दुचाकीस्वारामध्ये भर रस्त्यात वादावादी सुरू झाली. विशेष म्हणजे वाहतूक शाखेतील कोणताही कर्मचारी यावेळी व्हॅन आणि सिग्नलवरही उपस्थित नव्हता. नियम शिकवणाऱ्यांनी जर नियम तोडले तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा सवाल आता कोल्हापूरकर विचारत आहेत. डुईंग वाहन चालक आणि दुचाकी स्वरामधील वादामुळे विनस कॉर्नर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कोल्हापुरातील उद्यमनगर परिसरात केबल वॉरमध्ये खंजीरने हल्ला केलेल्या केबल ऑपरेटर संजय गायकवाड यांनी राहत्या घरी फॅनला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मालमत्तेच्या वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तवलाय. माझ्या ग्राहकांना माझ्याबद्दल काय सांगतोस अशी विचारणा करत संजय गायकवाड यांनी एका कंपनीचे केबल ऑपरेटर बागम यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. हातावर पोटावर हल्ला झाल्यामुळे बागम गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात बागम यांनी राजारामपुरी पोलिसांना फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत कारवाई सुरू केली होती. गायकवाड हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन तासाभराने परत आले. कॉफी प्यायल्यानंतर त्यांनी खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. लोकांवर पाळत ठेवून गाडीच्या काचा फोडून तसेच दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यात ठेवलेले लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत चोरट्याच्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. कुपवाडमधील हनुमाननगरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमधील मधुभास्कर जाला असे ताब्यात घेतलेल्या सराईतचे नाव आहे. लोकांवर पाळत ठेवून गाडीच्या काचा फोडून त्याचबरोबर दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यात ठेवलेले लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत चोरट्याच्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. कुपवाडमधील हनुमाननगरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशमधील मधुभास्कर जाला असं ताब्यात घेतलेल्या सराईताचं नाव आहे. त्याच्याकडून बॅग लिफ्टिंगचे कोल्हापूर, आष्टा, पुष्पराज चौक, इचलकरंजी, कवठे महाकाळ आणि विश्रामबाग मधील 6 गुन्हे उघडकीस आले असून 650,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुष्पराज चौक इथं HDFC बँकेजवळ असणाऱ्या एका कोल्ड्रिंक दुकानासमोर लावलेल्या दुचाकीची डिग्गी फोडून
त्यात ठेवलेले 2,25,000 रुपये 20 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. याबाबतची फिर्याद व्यापारी गोपालदास मुदंडा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली होती. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर या होत्याच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहता स्पीड न्यूज लाईव्ह 24.